नमस्कार भाऊ, आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे. आता येणारी निवडणूक आहे विधानसभा निवडणूक 2024, त्यामध्ये आपलं नाव पण चर्चित आहे. तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघता आणि तुमची काय वाटचाल आहे समोर? धन्यवाद तुम्ही आम्हाला मौका दिल्याबद्दल. सावनेर विधानसभा बोलता की पूर्ण 6 च्या 6 विधानसभा बोलता मला हे अगोदर सांगा. तर आपण नागपूर जिल्ह्याबद्दल बोलताय. नागपूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा आहे. 12 विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये आम्ही ज्या पक्षासोबत पहिले अलायन्समध्ये होतो BJP सोबत, तर आमचा विषय असा आहे की जिथं BJP जिंकली तो सगळ्यात पहिले अधिकार आमचा की आम्ही तिथून लढणार. आता आम्ही काँग्रेससोबत आहोत, राष्ट्रवादीसोबत आहोत, तर आम्ही तिथं जे बी पक्षप्रमुख किंवा वरचे सन्माननीय लोकांची जे मीटिंग होईल ते आम्हाला जसा आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही लढणार. भाऊ, तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, तुमचे काम खूप चांगले आहे. सर भाऊ, तुम्ही हे काम कुठल्या पद्धतीने करता आणि कशा त्याकडे तुम्ही कसे बघता? आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाच्या थ्रू आम्ही जे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करतो, आमच्या इथे समाजकारण आणि राजकारण हे फक्त 20% राजकारण राहते, 80% समाजकारण राहते. या आधारे मी या जिल्ह्यामध्ये राजकारण आणि सेवा हे जनतेसाठी, आज तुम्ही पाहून आले की मी जनतेसाठी काय काय करतो. प्रत्येक घरोघरी जाऊन मी आज माझ्या पक्षाची बांधणीची तयारी चालू केलेली आहे आणि नक्की या पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये उद्धव साहेबाला इतकं काही जल्लोषाची तयारी करून देऊन राहिलो मी की ना भूत ना भविष्य कधी घडणार. भाऊ, सावनेर हे जे सावनेर साईड म्हटलं तर हा ग्रामीण भाग आहे. इकडे आपण बघतोय की बरेचशा ठिकाणी विकास कामं खूप अपुरे आहे. तुम्ही त्याकडे कशा पद्धतीने बघता? सावनेर म्हटलं की हे गाव इतक्या प्रसिद्ध माणसांनी इथं नाव आहे. राम गणेश गडकरी म्हणले इथून नाव त्यांचं इथून एवढं प्रसिद्ध आहे की एकच प्याला हे जे नाटक रचलेलं आहे ते राम गणेश गडकरीने रचलेलं आहे. इतकं मोठं हे सावनेरचं नाव आहे. पण इथे काही राजकारणी लोक कधी कोणतं काम घेतलं तर तो प्रशासन अडथळा येते किंवा दुसरं राजकारणी लोक त्याच्यात पत्र लावतात. त्या कारणाने सावनेरमध्ये एवढी दैनंदिन बेकार व्यवस्था आहे की एक कोणी आपल्या इथं पाहुणा तरी आला ना की तो पाहुणा आम्ही कुठं नेऊन बसावं. म्हणजे ना गार्डन ना शाळा पण व्यवस्थित. तुम्ही बाकी तालुक्यामध्ये बघा, आपल्या नगर परिषदेचे स्विमिंग टँक आहे, नगर परिषदेच्या इंग्लिश मीडियमची शाळा आहे, इथं त्या प्रकारे सावनेर तालुक्यामध्ये काहीच नाही आहे. भाऊ, आपण बघतो रामटेककडे. रामटेक जे आहे खूप मोठं, ते आजच्या स्थितीत तीर्थक्षेत्र आहे आणि आधुनिक हे आहे, मंदिर आहे तिथे. तिथलं जे विकास आहे ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते अजूनपर्यंत केलेलं नाही आहे, त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? बघा, रामटेक म्हणलं तर एक रामाचं खूप मोठं मंदिर आहे. ते पुरातत्व विभाग आहे. त्या पुरातत्व विभागामध्ये खूप काही अशा तरतुदी आहे की त्याच्यामध्ये प्रशासन बसून निर्णय घेतात. त्या संदर्भात तिथला स्थानिक आमदार जो आहे त्या आमदाराने हे कर्तव्यच नाही केले अजूनपर्यंत. भाऊ, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, यामध्ये दिवसेंदिवस रोज आपण बघतो की एकमेकांवर टीका टिप्पणी होत असतात, त्याकडे तुम्ही कसे पाहता? त्या लेवलवर अगर गेलं तर रोज एकमेकाचे कपडे ओढणं, रोज एकमेकाचे गळे कापणं सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही महाराष्ट्रात ग्रोथ दिसून राहिला नाही. तुम्हाला काय वाटते भाऊ की हे लोक टीका टिप्पणी करतात आणि दुसऱ्या थोड्या वेळात नंतर पुन्हा सोबत मीटिंग घेतात आणि चांगले डिनर करतात, यामध्ये तुमचं काय वाटते की त्यांची रणनीती काय असेल? त्या संदर्भात त्या लेवलवर मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही, कारण की आमचा इथं असं राहते एक शब्द बोलला तो बिलकुल फायनल असते, तर म्हणून आम्ही त्याच्या मागे कधी दौडायची इच्छा पण ठेवत नाही. लाडकी बहीण योजना जी आहे ती आता अंमलात आणलेली आहे, भरपूर महिलेला त्याचा फायदा मिळालेला आहे, त्यामध्ये तुम्ही काय विचार करता, तुमची प्रतिक्रिया काय आहे? लाडकी बहीण योजना जी आणली त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बघा की महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर किती मोठं कर्ज होऊन राहिलं, समजले का? एका दिवसाचे किती करोडो रुपये चालले हे पण बघा तुम्ही. काल परवा बघा ना, भंडारा जिल्ह्यामध्ये त्या बिचारा आमच्या बहिणी
काही कागदपत्र द्यायला गेलं तर प्रशासनानं हल्लं, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, हे कसली योजना आहे मला हेच कळत नाही, प्रशासनाला विचारतो मी। सर हे जेवढी योजना आता आलेली आहे अंमलात आणलेली आहे ही प्रत्येक काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे की हे काँग्रेसचा जे सत्ता होती तेव्हा हे आलेली होती आणि आता बीजेपीने त्याला त्याच्यावर कार्य करणं सुरू केलं आहे, हे कितपर्यंत सत्य आहे? नाही या विषयावर मी त्यांच्या काँग्रेसने काय केलं किंवा कोणी काय केलं या विषयावर मी बोलू शकत नाही। हे तुम्हाला स्वतः दिसून राहिलं कोणी काय केलं आहे, हे जनता एवढी जागृत झाली आहे की तुम्ही मी काहीही याच्यावर बोलू शकत नाही। जनतेला स्वतः कळलं आणि कळून राहिलं आहे की तुम्हाला कोणाला मदत करायची आणि काय करायची। भाऊ आता 2024 ची जी विधानसभा निवडणूक येत आहे त्या अनुषंगाने आपण जनतेला काय संदेश द्याल? जनता महाराष्ट्रातली एवढी हुशार होऊन गेली आहे की कोण कोणाला गडफास लावून राहिले आहे हे स्वतः जनता आता निर्णय घेऊन चुकला आहे आणि जनता स्वतः निर्णय देणार आहे की समोरच्यांनाही माहीत आहे की आता त्यांच्याकडे जनता नाही आहे, हे जनतेचा कौल जो आहे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे आहे, हे एवढं 100% तुम्ही लिहून घ्या। काँग्रेसकडे आहे, राष्ट्रवादीकडे आहे, आता येणाऱ्या जे निवडणूक झाल्या लोकसभेच्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेला आहे। भाऊ नागपूर जिल्ह्याची जे विधानसभा निवडणूक होणार आहे रामटेक असो सावनेर असो की आणखी काटोल उमरेड, तुमच्या पक्षातले किती उमेदवार उभे होणार आहेत? बघा रामटेक लोकसभेमध्ये रामटेक हा पारंपरिक आमची सीट आहे, ते तर आम्ही मागणारच 100%, त्याच्यात काही दो मत नाही। पण जिथे जिथे बीजेपी निवडून आली आहे तिथे तिथे आमचाच हक्क आहे आणि ते आम्ही सीट मागणार आहोत, त्याच्यात काही दो मत नाही। जसं रामटेक झालं ते आमची पारंपरिक आहेच, हिंगणा झालं बीजेपीची सीट आहे तिथं आम्ही मागणारच कारण ते आमच्या हक्काची सीट आहे, आम्ही ते नक्की जिंकून आणून देणार आहोत।